नमस्कार, मी सहयोगिता आणि भारतीय जनमत न्यूजमध्ये सगळ्यांचं स्वागत. आणि पाहूया आता सविस्तर वृत्त. पोलीस नागरिक मित्र संघटना संस्थापक अध्यक्ष काही तुकाराम तनपुरे सर यांच्या जयंतीनिमित्त तुकाराम तनपुरे फाउंडेशनच्या वतीनं आदर्श पोलीस मित्र पुरस्कार व सामाजिक संघटना पुरस्कार आचार्य अत्रे सभागृह येथे घेण्यात आलाय. त्यावेळी पद्मश्री पुरस्कृत गिरीश प्रभुणे तसेच महापौर उषामाई ढोरे, उपमहापौर केशव घोळवे तसेच शरद लुणावत, शैलजा मोरे, अभिनेत्री किरण शिंदे उपस्थित होते. टेन्शन मध्ये आपण राहत होतो, त्याला कुठेतरी उजाळा द्यायचं काम आणि एक हसत मुखाने राहावं हा एक उद्देश, केलेली कामगिरीला शाबासकी ह्या पद्धतीने हा कार्यक्रम घेतला गेलेला आहे. त्यामध्ये मी आत्ताच म्हटलं गेलं की पद्मश्री पुरस्काराने पिंपरी चिंचवड शहर हे उजळून निघाले आले प्रभुणे सरांच्या माध्यमातून. आणि हे पुरस्कार एवढा मोठा आहे की त्या पुरस्काराला तोड नाही. आणि हे सगळं आनंदमय वातावरण होत असताना संघटनांनी केलेल्या कामाला शाबासकी देणं हे देखील तनपुरे फाउंडेशनने केलेलं आहे. आणि त्या माध्यमातून आज एक कार्यकर्त्यांच्यामध्ये काम केलेले जे काही क्षेत्र होतं किंवा जे काही थकून वागून झालेली जी मुलं होती त्यांना एक वेगळ्या प्रकारची शाबासकीने एक ऊर्जा मिळाली आहे. आणि एकदम फ्री वातावरण त्यांच्यामध्ये परत ते की मी एक अतिशय चांगला कार्यकर्ता म्हणून काम करण्यासाठी तयार झालेलो आहे अशी एक ऊर्जा ह्या माध्यमातून त्यांना मिळालेली आहे. मई मध्ये कोरोनामध्ये बरेच निर्बंध लागले होते, ते आता किती पद रिलीज झाले आहेत आणि लोकांना किती पद थोडी सुटका मिळाली आहे कोरोना लसीबद्दल थोडीशी माहिती? कोरोनाबद्दल खरं तर आता आपण जर पाहिलं तर मास्क कोणी घालायला कबूल नाही, मास्क घालायला पाहिजे. खरं तर अजूनही थोडस वातावरण दूषित आहे कोरोनाच्या विषाणूमुळे. गाडीमध्ये बसलं, स्वतःची गाडी असेल त्यामध्ये घरातले कुटुंब असेल तर चार माणसांनी मास्क नाही घातलं तरी चालेल. पण टू व्हीलरवर जाताना डबल शिफ्ट जर असेल तर त्यांनी मास्क घालणं खूप आवश्यक आहे की जेणेकरून हा विषाणू आपल्याला पूर्णपणे संपायचा आहे. त्यालाच आपण खायला देते, आपण त्यांना खाणं नाही दिलं तर हा विषाणू पूर्णपणे हा शहरातून नाही पूर्ण देशातून घालवायचा आहे. खरं तर आता आपल्याला लस सुद्धा मिळणार आहे आणि त्याचं खाणं आपण जर पुरवीत गेलो तर हा विषाणू कुठंतरी घर करून राहील आणि परत कुठंतरी उपद्रव पॉझिटिव्ह होण्याचा आपल्याला ऐकायला मिळेल. ती जागा नागरिकांनी देऊ नये, नागरिकांनी स्वतःचं आरोग्य सांभाळावं, इतरांनाही सहकार्य करावं आणि आपण सुरक्षित निरोगी राहू, पॉझिटिव्ह होऊ नये. शासनातर्फे प्राप्त झालेला आहे आणि त्या निमित्ताने आज या फाउंडेशनने आपला या ठिकाणी सन्मान केला आणि आपल्या हस्तेही अनेक जे काही कोरोना योद्धे आहेत त्यांचा सन्मान केला गेला. काय सांगाल आपण याविषयी? तनपुरे फाउंडेशनचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी पिंपरी चिंचवडच्या कानाकोपऱ्यातून कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना निवडून त्यांना पुरस्कार दिला. हा एक प्रकारे त्या सगळ्यांना पद्मश्री मिळाल्यासारखाच आहे, कारण या कार्यकर्त्यांना दरवर्षी काही ना काहीतरी होत असतं, काही ना काही, पण ह्या काळात अत्यंत कठीण काळात ज्यांनी कामं केलेली आहेत त्यांचा हा पुरस्कार आहे. मला माझा सत्कार कालपासून मी पाहतोय, पण यांचे पोलीस संघटना आणि ह्या सगळ्या ह्याच्यातलं पाहिलं, त्या ताई आल्या त्यांनी खूप आग्रह केला, पण मला या तनपुरे फाउंडेशनचा फारसा माझा परिचय नव्हता. पण आज जे दर्शन झालेलं आहे ते ह्या प्रकारचंच काम करत करत, म्हणजे चापेकर स्मारक समिती वाडा पडका होता, त्याच्यात दारूची भट्टी जुगाराचा अड्डा होता, तो आम्ही धावून ध्वस्त केला कार्यकर्त्यांनी. याच प्रकारचं कार्य ही सगळी मंडळी करतात. यातच मी पिंपरी चिंचवडमध्येच मी सामाजिक कार्याला सुरुवात केली, त्यामुळे आपण सर्वांचा मी शतशः ऋणी आहे. ह्या फाउंडेशननी माझा सत्कार केला, माझ्या हस्ते काही जणांचा सत्कार केला, मी त्यांच्यातलाच आहे, पिंपरी चिंचवडमधलाच आहे, त्यामुळे वेगळा कोणी नाही. पुरस्कार हा असे ह्याही लोकांच्या ह्याच्यात आपल्या आयुष्यामध्ये असे अनेक पुरस्कार आपल्याला मिळतील आणि पिंपरी चिंचवडचं नाव
असंच एक चांगल्या अर्थाने गाजत राहील। कोरोनाच्या याच्यात पिंपरी चिंचवड पुणे हे पूर्ण भारतात सतत रोज आकडेवारी येत होती। हा कार्यक्रम त्याच्यावरती मात करणार आहे की इथे एवढं संकट असताना इकडे इतक्या कार्यकर्त्यांनी कष्ट केले आणि त्याचं चीज तनपुरे फाउंडेशनने या सगळ्यांचा सत्कार केला। महापौर आणि हे सगळे त्याला उपस्थित राहिले हे मोठं या फाउंडेशनचं कार्य आहे, त्यांना धन्यवाद देतो मी। काय सांगाल सर आजच्या कार्यक्रमाशी? कैलासवाशी तुकाराम तनपुरे फाउंडेशन, पोलीस मित्र संघटना व विविध संघटना यांच्या वतीनं या ठिकाणी कोरोनासारख्या वैश्विक महामारीमध्ये ज्या संस्थांनी ज्या मान्यवरांनी या शहरामध्ये देवदूतांचं कार्य केलेलं आहे, अतिशय विधायक असं कार्य केलं, तर त्यांचा सन्मान या ठिकाणी त्यांनी घेतला। खरोखरच तनपुरे फाउंडेशन यांच्याशी माझे पूर्वीपासूनचे एक चांगले जिव्हाळ्याचे प्रेमाचे संबंध आहेत। मी पाहतो गणेशोत्सव असेल, नवरात्रोत्सव असेल किंवा या शहराला, या देशाला, या राज्याला ज्या ज्यावेळी स्वयंसेवकांची गरज भासते, पोलीस नागरिक मित्र संघटना यांच्या माध्यमातून सातत्यपूर्वक अविरतपणे कार्यरत असतात। गणेशोत्सवामध्ये अगदी शेवटचा गणपती त्या ठिकाणी विसर्जन होईपर्यंत हे कार्यकर्ते पहाटेपर्यंत सकाळपर्यंत कार्यरत असतात आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी सुद्धा एक चळवळीतला कार्यकर्ता असल्यामुळे त्यावेळेस केलेला आहे। कोरोनासारख्या वैश्विक महामारीमध्ये त्यांच्याबरोबर काम करण्याचं मला भाग्य मिळालं, म्हणजे अशोकराव तनपुरे असतील, आमचे मोरे काका असतील, राहुलजी असतील, सर्वच मंडळी। आज मोरे काकांकडे पाहिलं तर मला माझ्यासारख्या युवकाला, तरुणाला खूप शक्ती मिळाली आणि शिकायला मिळालं की खरोखरच या कालखंडामध्ये आपण या शहरासाठी, या शहरातील गोरगरीब कष्टकरी ज्यांचं हातावरचं पोट आहे अशांसाठी आपण अविरतपणे कार्य करणं गरजेचं आहे आणि ती शक्ती आणि ते शिकायला मला खऱ्या अर्थाने मिळालं। आज या ठिकाणी मला मनापासून आनंद वाटतो की सर्व संस्थांचा आणि मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान, या शहराच्या मानबिंदू आणि कार्यक्षम अशा महापौर आदरणीय माई ढोरे, त्याचबरोबर या शहराच्या शिरपेचामध्ये जो मानाचा तुरा रोवण्याचं कार्य झालेलं आहे, म्हणजे कोहिनूर त्या ठिकाणी रोवण्याचं कार्य झालं, ते म्हणजे भारत सरकारच्या वतीनं अतिशय मानाचा असा पद्मश्री पुरस्कार आपणा सर्वांचे श्रद्धेय आदरणीय गिरीजी प्रभुणे गुरुजी यांना पद्मश्री देऊन त्या ठिकाणी त्यांचा सन्मान झालेला आहे। खऱ्या अर्थाने कार्याने गुरुजी हे पहिल्यापासूनच पद्मश्री आहेत, परंतु सरकारच्या वतीने त्यांना आता पद्मश्री प्राप्त झालेला आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते, त्याचबरोबर माईंच्या हस्ते आज हा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला। अतिशय भव्य दिव्य आणि मंगलमय असा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला। सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीवर थाप पडलेली आहे, त्यांच्याबरोबर माझ्याही पाठीवर थाप पडलेली आहे आणि नक्कीच आम्हा सर्वांना दहातीचं बळ आजच्या ह्या पुरस्काराच्या माध्यमातून मिळालेलं आहे। या शहरातील शोषित, वंचित, पीडित, उपेक्षित घटकांसाठी आम्ही सर्वजण पुढच्या काळामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत अविरतपणे कार्यरत राहू हे मी या ठिकाणी वचन देतो। मला एक विचारायचं आहे की कोरोनानंतर आता थोडंसं कोरोनाचं प्रमाण कमी होत आहे, तर आता परत इथलं पिंपरी चिंचवडचं वातावरण कसं आहे? पिंपरी चिंचवडच्या या वातावरणामध्ये पुढील काळामध्ये नक्कीच महानगरपालिकेच्या माध्यमातून आदरणीय आमच्या आपल्या शहराचे आमदार आदरणीय लक्ष्मणभाऊ जगताप, त्याचबरोबर शहराध्यक्ष आणि आमदार महेशदत्त लांडगे, आमच्या आपल्या सर्व शहराच्या महापौर माई ढोरे, पक्षनेते नामदेवजी ढाके, आपले स्थायी समितीचे सभापती सन्माननीय संतोषण्णा लोंढे आणि आम्ही सर्व नगरसेवक, नगरसदस्य प्रशासनाला बरोबर घेऊन पुढील काळामध्ये खऱ्या अर्थाने या ठिकाणी, या शहराला एका चांगल्या वैभवाकडे कसं नेता येईल आणि वैश्विक कोरोनासारख्या वैश्विक महामारीमुळे अनेक निर्बंध आलेले होते, नियम नियमावली लागली, तर त्या अनुषंगाने पुढच्या काळामध्ये त्यामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला सुधारणा करता येईल। या शहरामधले अनेक प्रश्न कोरोनामुळे बिकट झालेले आहेत, गंभीर झालेले आहेत, तर त्यावर सुद्धा आम्ही अतिशय जागृत राहून
त्यावर मात कशी करता येईल आणि सर्व घटकांना पुढील काळामध्ये पूर्वीच्या आपल्या गतवैभवाकडे कसं घेऊन जाता येईल या अनुषंगाने आम्ही प्रयत्नशील राहू. आपण पहा.